तर बघा, आपल्या प्रीवियस व्हिडिओमध्ये आपण ॲक्सिलरेशन या टॉपिकपर्यंत आलो होतो आणि मी ॲक्सिलरेशन तुम्हाला टॉपिक लास्ट व्हिडिओमध्ये समजून दिलेला आहे. आता आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये ॲक्सिलरेशनच्या टाईप्स बघायच्या आहे. ठीक आहे, शॉर्टमध्ये एक वेळा तुम्हाला मी ॲक्सिलरेशन सांगून देतो, पण तुम्हाला डिटेल ॲक्सिलरेशनचा कॉन्सेप्ट जर समजून घ्यायचा आहे तर याच्या अगोदरचा व्हिडिओ तुम्हाला बघा लागेल. ठीक आहे, ॲक्सिलरेशनचा कॉन्सेप्ट असा आहे की व्हिलॉसिटीमध्ये जर चेंज होत असेल तर ऑब्जेक्ट ॲक्सिलरेशन परफॉर्म करतो. ठीक आहे, एक ऑब्जेक्ट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात आहे, प्रॉपर व्हिलॉसिटीने जात आहे, आणि त्याची व्हिलॉसिटी जर कंटिन्युअसली चेंज होऊन राहिली तर तो ऑब्जेक्ट ॲक्सिलरेशन परफॉर्म करतो. ठीक आहे, त्याचा एक फॉर्म्युला पण आहे आपल्याजवळ, ॲक्सिलरेशन इक्वल टू चेंज इन व्हिलॉसिटी अपॉन टाईम. वेळेनुसार व्हिलॉसिटीमध्ये जर चेंज होत असेल, व्हिलॉसिटी डिक्रीज हो की इन्क्रीज हो, पण अकॉर्डिंग टू द टाईम जर व्हिलॉसिटीमध्ये चेंज होत आहे तर त्याला आपण ॲक्सिलरेशन म्हणतो. आणि ॲक्सिलरेशन जर फाइंड आउट करायचं असेल आपल्याला तर फायनल व्हिलॉसिटी त्या ऑब्जेक्टची आणि इनिशियल व्हिलॉसिटी मायनस करावं लागेल, डिवायडेड बाय टाईम आपल्याला ॲक्सिलरेशन मिळून जाईल. ठीक आहे, तर डिटेलमध्ये प्रीवियस व्हिडिओमध्ये आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. आता बघायचं आपल्याला ॲक्सिलरेशनचे टाईप. ठीक आहे, बघा, याच्या अगोदर मी तुम्हाला एक सांगून देतो की युनिफॉर्म ॲक्सिलरेशन काय असते आणि नॉन युनिफॉर्म ॲक्सिलरेशन काय असते. देर आर टू टाईप्स ऑफ ॲक्सिलरेशन, युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म. ठीक आहे, तर बघा, युनिफॉर्म ॲक्सिलरेशन म्हणजे काय? इफ द व्हिलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाऊंट इन इक्वल टाईम इंटरवल देन इट इज सेट टू बी ऑब्जेक्ट इज अन युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. म्हणजे जसं आपण आधी बघितलं होतं युनिफॉर्म मोशनमध्ये, ऑब्जेक्ट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात आहे. इफ द व्हिलॉसिटी चेंज बाय इक्वल अमाऊंट इन इक्वल टाईम इंटरवल. ठीक आहे, इक्वल अमाऊंट ऑफ व्हिलॉसिटी चेंज होऊन राहिली आहे. ठीक आहे, म्हणजे डिस्टन्सचा जो गॅप आहे तो सारखा असेल. बघा, ह्या ए पॉईंट आहे आणि तो इकडे जात आहे बी पॉईंटकडे, प्रॉपर डायरेक्शनने जात आहे, म्हणजे याचा अर्थ व्हिलॉसिटी आहे. ठीक आहे, हे 1 सेकंद, सपोज हा 2 सेकंद, हा 3 सेकंद आणि 4 सेकंद, म्हणजे त्याला लागणारा टाईम. समजा तो 5 मीटरपर्यंत गेला, नंतर तो 10 मीटरपर्यंत गेला दुसऱ्या सेकंडला, थर्ड सेकंडला तो 15 मीटरपर्यंत गेला आणि 4 सेकंडला तो 20 मीटरपर्यंत गेला. याची फायनल व्हिलॉसिटी आहे 20 मीटर आणि याची इनिशियल व्हिलॉसिटी आहे 5 मीटर. इनिशियल म्हणजे सुरुवातीची व्हिलॉसिटी, फायनल म्हणजे लास्ट व्हिलॉसिटी. ठीक आहे, ठीक आहे, तो पहिल्या 4 सेकंद त्याला लागले आणि तो असा डिस्टन्स कवर करत गेला, शेवटी 20 मीटर डिस्टन्स त्याने कवर केलेला आहे. ओके, युनिफॉर्म ॲक्सिलरेशन म्हणजे काय? आपण ॲक्सिलरेशन म्हणजे शिकलो की व्हिलॉसिटीमध्ये जर चेंज होत असेल अकॉर्डिंग टू टाईम तर त्याला आपण ॲक्सिलरेशन म्हणतो. युनिफॉर्म ॲक्सिलरेशन कशाला म्हणू? तर व्हिलॉसिटी चेंज होत आहे, इथेही तुम्हाला दिसून आलं, आधी 5 मीटर व्हिलॉसिटी होती, नंतर दुसऱ्या सेकंडला 10 मीटर झाली व्हिलॉसिटी, तिसऱ्या सेकंडला 15 मीटर झाली, चौथ्या सेकंडला 20 मीटर झाली, म्हणजे व्हिलॉसिटी कंटिन्युअसली इन्क्रीज झाली. ठीक आहे, इन्क्रीज हो की डिक्रीज हो, व्हिलॉसिटीमध्ये जर चेंज होत आहे तर ऑब्जेक्ट ॲक्सिलरेशन परफॉर्म करेलच. ठीक आहे, ती याच्या युनिफॉर्म ॲक्सिलरेशनमध्ये काय म्हटलं आहे की इफ द व्हिलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाऊंट ऑफ इक्वल अमाऊंट. व्हिलॉसिटी चेंज होऊन राहिली पण इक्वल अमाऊंटमध्ये होऊन राहिली, म्हणजे बघा या दोघांमध्ये डिफरन्स किती आहे? 5 मीटर. इथं डिफरन्स किती आहे? 5. इथं डिफरन्स किती आहे? 5, म्हणजे इक्वल अमाऊंट आहे. चेंजेस होऊन राहिलं पण इक्वल अमाऊंटमध्ये चेंजेस होऊन राहिले. इथं पण 5 चेंजेस झाला, इथं पण 5 चेंज झाला, इथं पण 5 चेंज झाला, म्हणजे इक्वल अमाऊंटमध्ये चेंजेस होऊन राहिला. व्हिलॉसिटी इन्क्रीज होऊन राहिली पण इक्वल अमाऊंटमध्ये 5-5 इन्क्रीज होऊन राहिली, 5-5 मीटरनेच का होऊन राहिली? इन्क्रीज होऊन राहिली इन इक्वल टाईम इंटरवल. आणि टाईम पण बघा, 1-1 सेकंडनेच इन्क्रीज झाला. इथं 1 सेकंड इन्क्रीज झाला, 1 सेकंडने इन्क्रीज झाला, 1 सेकंड. इथं पण टाईम 1 गॅप कितीची आहे? 1 आहे. म्हणजे डिस्टन्समध्ये जो गॅप आहे तो सारखा आहे 5-5, टाईम इंटरवलमध्ये जो गॅप आहे तो पण सारखा आहे,
तर अशा वेळेस ह्या ॲक्सिलरेशनला आपण युनिफॉर्म ॲक्सिलरेशन म्हणू. कोण काय राहिलं, इक्वल अमाऊंट व्हिलॉसिटी चेंज होऊन राहिली पण इक्वल अमाऊंटमध्ये होऊन राहिली, पाच पाचचा गॅप आहे आणि इक्वल टाईम इंटरवलमध्ये होऊन राहिली म्हणजे टाईमची गॅप पण एक एक सेकंदाचीच आहे. तर व्हिलॉसिटी जर चेंज होत असेल इक्वल अमाऊंट आणि इक्वल टाईम इंटरवलमध्ये जर व्हिलॉसिटी चेंज होत आहे, काय म्हटलं मी, इक्वल अमाऊंट आणि इक्वल टाईम इंटरवलमध्ये जर व्हिलॉसिटी कंटिन्युअसली चेंज होत आहे तर तो झाला युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. व्हिलॉसिटी चेंज होत आहे ते ॲक्सिलरेशन तर आहेच, पण युनिफॉर्म का म्हटलं, कारण डिस्टन्सची जी गॅप आहे ती सारखी आहे, इक्वल आहे, टाईममध्ये जी गॅप आहे ते पण सारखंच आहे. म्हणून इक्वल अमाऊंटमध्ये इक्वल अमाऊंट आहे, व्हिलॉसिटी चेंज होऊन राहिली पण इक्वल अमाऊंटने होऊन राहिली आणि टाईम पण काय आहे, टाईम इंटरवल पण इक्वल आहे. ठीक आहे, डिस्टन्समध्ये पण इक्वल अमाऊंट ऑफ गॅप आहे, टाईम इंटरवलमध्ये पण इक्वल अमाऊंट ऑफ गॅप आहे. हा झाला युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. ओके, नेक्स्ट बघा, नॉन युनिफॉर्म ॲक्सिलरेशन म्हणजे काय, सेम टू सेम तसंच आहे, थोडंसं चेंजेस होईल. हां बघा, इफ द व्हिलॉसिटी चेंजेस बाय अनइक्वल अमाऊंट इन इक्वल टाईम इंटरवल, म्हणजे पुन्हा तो ऑब्जेक्ट एकडून बीकडे जात आहे आणि टाईम इंटरवल पुन्हा एक एकचाच आहे, 1 सेकंद 2 सेकंद 3 सेकंद 4 सेकंद, टाईम इंटरवल बघा एकचाच आहे, टाईम इंटरवलची गॅप बघा एकचीच आहे, टाईम इंटरवलची गॅप बघा एकचीच आहे. ठीक आहे, म्हणजे इक्वल टाईम इंटरवल आहे. इक्वल टाईम इंटरवलमध्ये म्हणजे टाईममध्ये जी गॅप आहे ती सारखी आहे, एक एक सेकंदाची आहे. हे आधी पण होतं, पण आता बघा व्हिलॉसिटी इथं आहे 5 मीटर पहिल्या सेकंदाला, दुसऱ्या सेकंदाला व्हिलॉसिटी 8 मीटर झाली, तिसऱ्या सेकंदाला व्हिलॉसिटी 15 मीटर झाली आणि चौथ्या सेकंदाला व्हिलॉसिटी 25 मीटर झाली. आता बघा डिस्टन्समधला गॅप सारखा आहे का नाही. इथं गॅप आहे 3 मीटर, इथं गॅप किती आहे बघा 7 मीटरचा आणि इथं गॅप बघा कितीचा आहे 10 मीटरचा. म्हणजे बघा गॅप सारखी आहे का, म्हणजे इक्वल अमाऊंट आहे का, आता नाही. इक्वल अमाऊंटमध्ये चेंजेस होऊन राहिली का व्हिलॉसिटी, नाही. इथं 3 आहे, इथं 7 आहे, इथं 10 आहे, म्हणजे इक्वल अमाऊंटमध्ये व्हिलॉसिटी चेंज होत आहे का, नाही. आधी होतं 5-5चीच गॅप होती, आधी इक्वल अमाऊंटमध्ये व्हिलॉसिटी चेंज होऊन राहिली होती, टाईम इंटरवल पण इक्वल होता म्हणून ते युनिफॉर्म ॲक्सिलरेशन होता. यामध्ये काय झालं, इक्वल टाईम इंटरवल आहे बरोबर, पण इक्वल अमाऊंटमध्ये नाही होऊन राहिली ना चेंजेस. इथं तर 3 आहे, नंतर 7 आहे, नंतर 10 आहे. 3 3 3 असतं तर इक्वल अमाऊंट असता, 7 7 7 गॅप असती तर इक्वल अमाऊंट असता, 10 10 10 गॅप असती तर इक्वल अमाऊंट असता, पण व्हिलॉसिटी चेंज होत आहे पण अमाऊंट इक्वल नाही आहे, अनइक्वल आहे. अशा वेळेस या ॲक्सिलरेशनला नॉन युनिफॉर्म ॲक्सिलरेशन म्हणू आपण. ठीक आहे, केव्हा म्हणू आपण, जर व्हिलॉसिटी चेंज होत आहे पण अनइक्वल अमाऊंटमध्ये होत आहे, अनइक्वल अमाऊंट आहे आणि इक्वल टाईम इंटरवल आहे. टाईम इंटरवल इक्वलच आहे, त्यामध्ये काही नाही फरक होऊन राहिला, पण अमाऊंट तुमचा इक्वल नाही. म्हणजे आपल्या सोप्या भाषेत हा जो डिस्टन्स कवर केला आहे आणि याच्यातली गॅप सारखी नाही आहे. इथं गॅप 3ची आहे, इथं गॅप 7ची आहे, इथं गॅप 10ची आहे, गॅप सारखी नाही आहे डिस्टन्समधली. ठीक आहे, म्हणजेच इक्वल अमाऊंटमध्ये डिस्टन्स नाही आहे, म्हणून हे झालं नॉन युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. ओके, कॉन्सेप्ट गेला असेल माइंडमध्ये असं मला वाटते. ठीक आहे, नेक्स्ट बघा, आता पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन कशाला म्हणतात हे पण समजून घ्या. कधी येऊन जाते 3 मार्कसाठी, पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन, निगेटिव्ह ॲक्सिलरेशन अँड 0 ॲक्सिलरेशन, हे 3 मार्कसाठी 3 टर्म येऊन जातात आणि खूपच इझी आहे. हां बघा, पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन म्हणजे काय म्हटलं आहे, व्हेन द व्हिलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इन्क्रीजेस देन इट इज कॉल्ड अ पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन. म्हणजे बघा, पुन्हा तेच, ए पॉईंट आहे, ऑब्जेक्ट इकडे जात आहे बी पॉईंटकडे, समजा हा 1 सेकंदचा टाईम आहे, हा 2 सेकंदचा टाईम आहे, हा 3 सेकंदचा टाईम आहे आणि हा 4 सेकंदचा टाईम आहे. सुरुवातीला व्हिलॉसिटी 2 मीटर होती, नंतर 5 मीटर झाली, नंतर सपोज 10 मीटर झाली, नंतर 23 मीटर झाली. ठीक आहे, व्हिलॉसिटी त्याची कंटिन्युअसली चेंज होऊन राहिली अकॉर्डिंग टू टाईम, जेव्हा तो एक डायरेक्शनने, पर्टिक्युलर डायरेक्शनने समोर जात आहे आणि कोणताही ऑब्जेक्ट पर्टिक्युलर डायरेक्शनने जात आहे आणि त्याची व्हिलॉसिटी जर चेंज होत असेल तर त्याला ॲक्सिलरेशन आहे त्या ऑब्जेक्टला, तो ऑब्जेक्ट ॲक्सिलरेशन परफॉर्म करून राहिला. ओके, पण पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन म्हणजे काय होईल, तर बघा, व्हिलॉसिटी चेंज होत असेल पण कंटिन्युअसली जर व्हिलॉसिटी फक्त इन्क्रीजच होऊन राहिली, काय म्हणत आहो मी, व्हिलॉसिटी चेंज होत आहे पण
पण कंटिन्युअसली व्हिलॉसिटी फक्त इन्क्रीजच होऊन राहिली. जसं हा ऑब्जेक्ट बघा, एपासून निघाला बीपर्यंत जात आहे, व्हिलॉसिटी चेंज होऊन राहिली पण कंटिन्युअसली इन्क्रीज झाली. 2 होती, नंतर 5 मीटर झाली, नंतर 10 मीटर झाली, नंतर 23 झाली. कंटिन्युअसली इन्क्रीज झाली ना, व्हिलॉसिटी इन्क्रीज झाली. व्हिलॉसिटी इन्क्रीज झाली म्हणजेच काय झालं, चेंज इन व्हिलॉसिटी. व्हिलॉसिटी चेंज झाली म्हणजे ॲक्सिलरेशन आहे ऑब्जेक्टला. आणि कंटिन्युअसली जर फक्त इन्क्रीजच होत असेल तर याला पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन म्हणतात. याला काय म्हणतात, पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन. म्हणजे व्हिलॉसिटी चेंज होत असेल पण पॉझिटिव्ह होत असेल, म्हणजे व्हिलॉसिटी चेंज होत आहे पण कंटिन्युअसली इन्क्रीजच होऊन राहिली. व्हिलॉसिटी चेंज होत आहे पण कंटिन्युअसली जर इन्क्रीजच होऊन राहिली असेल फक्त, तर ती आहे, तर त्याला म्हणतात पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन. लक्षात. नंतर बघा, इन दिस केस द ॲक्सिलरेशन इज इन द डायरेक्शन ऑफ द व्हिलॉसिटी. ॲक्सिलरेशनची डायरेक्शन कोणती, जी व्हिलॉसिटीची डायरेक्शन आहे तीच यामध्ये ॲक्सिलरेशनची डायरेक्शन राहील. ठीक आहे, एवढं इझी होतं पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन. आता बघा निगेटिव्ह ॲक्सिलरेशन बघू. बघा, व्हेन द व्हिलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट, व्हेन द व्हिलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट डिक्रीजेस विथ द टाईम, देन इट इज कॉल्ड द निगेटिव्ह ॲक्सिलरेशन. म्हणजे काय, बघा तुमचा ऑब्जेक्ट इथं आहे ए पोझिशनला, ए पोझिशनकडून तो इकडे आला बी पोझिशनला. ठीक आहे, फर्स्ट सेकंड, हा दुसरा सेकंड, 3 सेकंड, 4 सेकंड. आता बघा, पहिल्या सेकंदाला व्हिलॉसिटी आहे 2 मीटर, दुसऱ्या सेकंदाला व्हिलॉसिटी झाली 5 मीटर, तिसऱ्या सेकंदाला व्हिलॉसिटी 3 मीटर झाली. ठीक आहे, चौथ्या सेकंदाला व्हिलॉसिटी 1 मिनिट, इथून तुमचा ऑब्जेक्ट इकडे जात आहे बी जवळ, फर्स्ट सेकंड, दुसरा सेकंड, तिसरा सेकंड आणि चौथा सेकंड. ठीक आहे, आता बघा सुरुवातीला व्हिलॉसिटी आहे त्याची 10 मीटर, नंतर व्हिलॉसिटी झाली सपोज 7 मीटर, नंतर व्हिलॉसिटी झाली त्याची 5 मीटर आणि शेवटी व्हिलॉसिटी आहे 2 मीटर. बघा व्हिलॉसिटी चेंज झालीच, ऑब्जेक्ट एकडून बीकडे जात आहे, व्हिलॉसिटी चेंज झालीच आहे. चेंज झाली म्हणजे ऑब्जेक्ट ॲक्सिलरेशन परफॉर्म करत आहे, डेफिनेटली करत आहे. पण व्हिलॉसिटी बघा कंटिन्युअसली कमी कमी होत आहे ना, डिक्रीज होत आहे ना. चेंज होऊन राहिली पण कंटिन्युअसली डिक्रीज होऊन राहिली ना. ठीक आहे, म्हणजे व्हिलॉसिटी जर कंटिन्युअसली डिक्रीज होत असेल तर त्याला निगेटिव्ह ॲक्सिलरेशन म्हणतात. अलग लक्षात, ऑब्जेक्ट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात आहे आणि व्हिलॉसिटी जर त्याची कंटिन्युअसली डिक्रीज, चेंज होऊन राहिली पण कंटिन्युअसली डिक्रीज होत आहे तर ते निगेटिव्ह ॲक्सिलरेशन, आणि कंटिन्युअसली जर इन्क्रीज झाली तर पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन, जे आधीच बघितलं आपण. ठीक आहे, त्याला म्हणू आपण निगेटिव्ह ॲक्सिलरेशन. नंतर इट्स डायरेक्शन इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ व्हिलॉसिटी. निगेटिव्ह ॲक्सिलरेशनची जी डायरेक्शन आहे ती व्हिलॉसिटीच्या अपोजिट साईडनं असते, हे लक्षात ठेव. आता झिरो ॲक्सिलरेशन म्हणजे काय, बघा हे पण इझी आहे की इफ द व्हिलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डज नॉट चेंज विथ द टाईम. म्हणजे काय, पुन्हा तेच डायग्राम काढून दाखवतो मी. फर्स्ट सेकंड, हा दुसरा सेकंड, हा तिसरा सेकंड. ठीक आहे, इथं व्हिलॉसिटी आहे त्याची 5 मीटर, दुसऱ्या सेकंडलाही व्हिलॉसिटी 5 मीटरच आहे, तिसऱ्या सेकंडलाही व्हिलॉसिटी 5 मीटर आहे. ठीक आहे, म्हणजे व्हिलॉसिटी, ऑब्जेक्ट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात आहे आणि त्याची व्हिलॉसिटी काय आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे चेंज होऊन नाही राहिली, इन्क्रीज पण नाही होत आहे, डिक्रीज पण नाही होत आहे. बघा पहिल्या सेकंडला पण 5 मीटर व्हिलॉसिटी, दुसऱ्या सेकंडला पण 5 मीटरच आहे, थर्ड सेकंडला पण 5 मीटरच आहे. व्हिलॉसिटी इज नॉट चेंज अकॉर्डिंग टू द टाईम, म्हणजे व्हिलॉसिटी कॉन्स्टंट आहे त्याची. ठीक आहे, व्हिलॉसिटी चेंज होत नाही आहे, त्यावेळेस या ॲक्सिलरेशनला झिरो ॲक्सिलरेशन म्हटलं जाईल. ओके, काय म्हटलं जाईल, झिरो ॲक्सिलरेशन. तर अकॉर्डिंग टू टाईम जर व्हिलॉसिटी चेंज होत नाही आहे ऑब्जेक्टची, म्हणजे ऑब्जेक्ट एका कॉन्स्टंट व्हिलॉसिटीने समोर जात आहे, त्याला आपण काय म्हणू, त्याला म्हणू आपण झिरो ॲक्सिलरेशन. समजलं असेल, तरी कोणताही डाऊट असला काही असला तर तुम्ही मला विचारू शकता. नंतर बघा, आपल्याला ग्राफ काढायचे आहे. पुढचा टॉपिक आहे डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन म्हणजे तुम्हाला आधीच सांगितलं मी, इक्वल टाईम इंटरवलमध्ये इक्वल डिस्टन्स जर कवर होत असेल तर त्याला म्हणतात डिस्टन्स टाईम ग्राफ. बघा हा चार्ट, असा चार्ट तुम्हाला दिलेला राहील एक्झाममध्ये, त्याच्यावरून म्हटले राहील की तुम्ही याचा ग्राफ काढून दाखवा. तर बघा हा ग्राफ काढायचा आहे तुम्हाला युनिफॉर्म मोशनचा, राईट.
तो तुम्हाला टेबल पण तसंच दिलेला राहील की याच्या टाइममध्ये गॅप सारखी राहील आणि डिस्टन्समधली पण गॅप सारखीच राहील, कारण हा युनिफॉर्मेशनचा गॅप आहे ना. बघा 0 to 15 गॅप कितीची आहे, 15 ची. 15 to 13 गॅप कितीची आहे, 15 ची. 13 to 45 गॅप कितीची आहे, 15 ची. पुन्हा 45 to 60 कितीची गॅप, 15 ची. 60 to 75 कितीची गॅप, 15 ची. 75 to 90 कितीची गॅप, 15 ची. 90 to 105 कितीची गॅप, 15 ची. प्रत्येक दोन व्हॅल्यूमध्ये गॅप कितीची आहे, 15 ची. म्हणजे इक्वल डिस्टन्स कवर करून राहिला. ऑब्जेक्ट जात आहे पुढं पुढं, 0 मीटर, नंतर 15 मीटरपर्यंत पोहोचला, 30 मीटरपर्यंत गेला ऑब्जेक्ट, नंतर 45 मीटरपर्यंत गेला ऑब्जेक्ट, जात आहे पुढं पुढं. पण बघा डिफरन्स त्याच्यातला, हे बघा गॅप किती आहे, 15 मीटरचीच गॅप आहे सर्वांच्या मधात. म्हणजेच डिस्टन्सचा जो इंटरवल आहे, डिस्टन्सची जे गॅप आहे ती इक्वल आहे प्रत्येकाच्या मधात. 15 ची जाईल तर पण 15 ची गॅप, इथं पण 15 ची गॅप. म्हणजे इंटरवल, लक्षात ठेवायचं, गॅप म्हणजेच इंटरवल. कशाचा इंटरवल आहे, हा डिस्टन्सचा इंटरवल. तर प्रत्येकाचा इंटरवल 15 आहे ना, आणि जेव्हा डिस्टन्समधला इंटरवल सारखा आला आहे आणि टाईममधला पण इंटरवल सारखा आहे. बघा इथं किती कितीची गॅप आहे, 10 ची. इथं गॅप 10 सेकंडची, इथं गॅप 10 सेकंडची, इथं गॅप 10 सेकंडची. 10 सेकंड 10 सेकंड 10 सेकंड, म्हणजे टाईममध्ये पण गॅप जी आहे ती सारखी आहे, इक्वल आहे. म्हणजे टाईम इंटरवल पण इक्वलच आहे, ठीक आहे. डिस्टन्सचा इंटरवल पण इक्वलच आहे, टाईमचा इंटरवल 10 आहे, प्रत्येकाच्या मधात 10 ची गॅप आहे. म्हणजे डिस्टन्स इंटरवल सारखा आहे म्हणजे इक्वल आहे, टाईम इंटरवल पण सारखा आहे म्हणजे इक्वल आहे. तर अशा वेळेस याला युनिफॉर्म मोशन म्हणतात, ठीक आहे. एक ऑब्जेक्ट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी चालला, डिस्टन्सचा इंटरवल इक्वलच आहे, सारखाच आहे, टाईम इंटरवल पण सारखाच आहे, तर त्याला म्हणतात युनिफॉर्म मोशन. आता तुम्हाला फक्त याचा ग्राफ काढायचा आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस घ्यावं लागेल. एक्स ॲक्सिसवर टाईम घ्यायचं, वाय ॲक्सिसवर डिस्टन्स घ्यायचं, ठीक आहे. आणि याला याच्याशी कनेक्ट करावं लागेल आपल्याला ग्राफमध्ये, याला याच्याशी, याला याच्याशी, याला याच्याशी, याला याच्याशी, याला याच्या, आणि आपल्याला पॉईंट मिळेल, त्या पॉईंटवर आपला ग्राफ ड्रॉ होईल. बघा किती इझी आहे ही, हा बघा असा ग्राफ काढावा लागेल तुम्हाला. मे बी तुम्हाला ग्राफ दिला जाईल एक्झाममध्ये, ठीक आहे. घरी पण ग्राफ वरून आपण प्रॅक्टिस केली पाहिजे असं मला वाटते. एक्स ॲक्सिस काढायचा इथं दिलेला, एक्स ॲक्सिस. वाय ॲक्सिस काढायचा आपण ग्राफवर. एक्स ॲक्सिसवर आपण टाईम घ्यायचं जो आपल्या चार्टमध्ये दिलेला होता ना खाली, 10 नंतर 20 नंतर 30 नंतर 40 50 60, ठीक आहे. सुरुवात जरूरी नाही आहे तुम्ही 10 पासूनच करा, तुम्ही 5 पासून पण करू शकता. पण टाईम इंटरवल सारखा दाखवा लागेल, गॅप तुम्हाला सारखीच दाखवा लागेल. तुम्ही जर 5 पासूनही सुरू केला किंवा तुम्ही 1 पासूनही जर ग्राफ सुरू केला तर तुम्हाला गॅप सारखी दाखवा लागेल. हां, इकडे आहे डिस्टन्स, तर डिस्टन्समधली पण गॅप सारखी आहे. बघा 20 40 60 80, म्हणजे गॅप बघा 20 ची दिसून राहिली. जरूरी नाही की तुम्ही हा ग्राफ 20 पासूनच स्टार्ट करा, 20 पासून. तुम्ही 5 पासून पण स्टार्ट करू शकता हा ग्राफ, 10 पासून पण स्टार्ट करू शकता, 1 पासून पण करू शकता. पण तुम्हाला गॅप सारखी दाखवा लागेल, कारण की डिस्टन्सचा इंटरवल सारखा आहे, कारण की हा युनिफॉर्म मोशनचा गॅप आहे, ठीक आहे. तर डिस्टन्समधली गॅप तुम्हाला सारखी दाखवा लागेल, तुम्ही कुठूनही सुरू करा वाय ॲक्सिस. आणि टाईममधली पण गॅप तुम्हाला सारखी दाखवा लागेल, तुम्ही ग्राफ कुठेही सुरू करा, 10 पासून करा, 5 पासून करा, ठीक आहे, 1 पासून करा, तुम्ही कुठूनही करा. लक्षात, आणि आपण बघा अकॉर्डिंग टू या टेबल चालणार आहोत आता. बघा 0 to 0 आता आपल्याला पॉईंट घ्यायचा आहे, ठीक आहे. आपण आपला ऑब्जेक्ट पहिला कुठं गेला, 0 सेकंडमध्ये 0 वर गेला, तर आपल्याला पहिला पॉईंट मिळाला इथं 0 सेकंडमध्ये 0 डिस्टन्स. दुसरं बघा, 10 सेकंडमध्ये 20 मीटर गेला, तर एक अशी लाईन काढायची सरळ, 10 सेकंड आणि 20 मीटर म्हटलं म्हणजे एक अशी लाईन काढायची, बरोबर एक पॉईंट मिळतो आपल्याला इथं. नंतर आहे 20 सेकंडमध्ये किती दूर गेला तो, पहिले मला वाटते 10 होता ना, एक मिनटं थोडंसं ग्राफ बघू द्या मला, ग्राफ खाली आहे ना तो. तर 10 मध्ये 15 मीटरपर्यंत गेला, 15 चा गॅप आहे. तर पहिल्या 10 सेकंडमध्ये 10 सेकंड आहे, तर अशी क्लेन ड्रॉ केली आणि 15 पर्यंत गेला म्हणते, तर 15 इथं येते ना मधात, तर एक पॉईंट इथं मिळून जाईल. ओके, दुसरा 20 सेकंडमध्ये तो 30 मीटर गेला, तर 20 आणि 40 च्या मधात 30 येते, तर बरोबर पॉईंट इथं मिळेल. 30 सेकंड म्हटलं तर अशी लाईन काढायची,
तो 45 मीटरपर्यंत गेला तर 45 बघा इथं मधात इथे, तर ही एक लाईन पॉईंट मिळाला आपल्याला. नंतर बघा 40 सेकंडमध्ये तो 60 मीटरपर्यंत गेला तर 60 लाईन इथून येईल असा आणि इथं क्रॉस करेल बरोबर. त्याच्यानंतर बघा 50 सेकंडमध्ये तो कुठं गेला, 50 सेकंडमध्ये 65 पर्यंत गेला, सॉरी 75 हां 75 पर्यंत गेला, तर 75 इथं आलं मधातून. तुमच्या ग्राफवर एक्झॅक्ट मिळते आहे तुम्हाला बरोबर. नंतर हे तर 50 पर्यंत, 60 मध्ये कुठं गेला तो 80 90 95 पर्यंत, आणि लास्ट तो 70 मध्ये 105 पर्यंत गेला वाटते. अशी नाही तर असे तुम्ही जर लाईन काढल्या ना तर तुम्हाला बरोबर काय मिळतात, असे पॉईंट मिळतात जे इथं मिळाले आहे ना, असे असे बरोबर क्रॉस झालेले पॉईंट मिळतात. तुम्ही ग्राफवर प्रॅक्टिस तर करा फक्त, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिसचा पॉईंट तुम्ही घ्या आणि जिथं जिथं पॉईंट मिळालेले आहे तुम्हाला सर्व ठिकाणी ओरिजिनपासून ना इथून एक लाईन अशी ड्रॉ करा. हा झाला तुमचा ग्राफ डिस्टन्स आणि टाईमचा, पण युनिफॉर्म मोशनशी रिलेटेड. तर किती इझी ग्राफ असते बघा, एक्स ॲक्सिसवर व्हॅल्यू घ्यावं लागते, वाय ॲक्सिसवर व्हॅल्यू घ्यावं लागतात, यक्सचा यक्सचं कनेक्शन वायच्या व्हॅल्यूसोबत आहे आणि बरोबर पॉईंट जुळत जातात, ठीक आहे, आणि तुम्हाला एक लाईन मिळून जाते. आणि लक्षात ठेवायचं युनिफॉर्मचा ग्राफ आहे ना हा, युनिफॉर्मचा युनिफॉर्म मोशनचा. तर ही लाईन तुम्हाला सरळच मिळेल, कधी लक्षात ठेवायचं, लाईन कशी मिळेल, सरळच मिळेल तुम्हाला, अलग लक्षात, कारण की युनिफॉर्म म्हटलं ना तर लाईन सरळच मिळेल. लक्षात आलं ग्राफ, कारण की ग्राफ आहे आपला डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन म्हटला ना, तर युनिफॉर्म मोशन म्हटलं कधीही तर लाईन सरळच मिळते, लक्षात ठेवणे. लाईन जर तुमची सरळ नाही आली ग्राफवर, युनिफॉर्म मोशनचा ग्राफ तुम्ही काढत आहे आणि तुमची लाईन सरळ नाही आली तर तुमचा ग्राफ चुकलेला आहे कुठेतरी, लक्षात ठेवायचं. युनिफॉर्म म्हटला तर सरळच येईल, नाही नॉन युनिफॉर्म म्हटला तर तुमचा सरळ येणार नाही असा कसंही जाईल, ठीक आहे. युनिफॉर्म म्हटलं तर सरळच येईल हे थोडं लक्षात ठेवायचं, आपणच आपला ग्राफ चेक करू शकतो. तर बघा इथे दिसूनच राहिलं कसे कसे पॉईंट घेतले, इथून इकडे घेतला, मग इथून इकडे, इथून इकडे, पहिले इथून इकडे, इथून इकडे, आणि बरोबर असे पॉईंट मिळतात आणि एक लाईन ड्रॉ होते. अशी तुम्ही घरी प्रॅक्टिस करा, ग्राफ आणा आणि ड्रॉ करा त्याच्यावर, ठीक आहे. खूप इझी आहे आणि पटकन तुम्हाला येऊन जाईल आणि हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क देऊन देईल, ठीक आहे. 1-2 मिनिटात ग्राफ आहे हा, 3 मार्क हा तुम्हाला देऊन देईल, ठीक आहे. लक्षात झालं ग्राफ आता, ठीक आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा ग्राफ बघू आणि पुढचे पॉईंट बघू, ठीक आहे. इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम देन आस्क मी इन टू द कमेंट सेक्शन, ठीक आहे. आणि व्हिडिओ जर आवडला तर फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, चलो बाय.